सऊदी अरब म्हणजे पेट्रोलच्या विहिरी, पण सौदीची ही ओळख लवकरच मागे पडणार आहे, कारण इस्लाम धर्मियांच्या पवित्र मदिना स्थळाजवळ सापडलाय मोठा खजिना. नेमका कसला आहे हा खजिना, पाहूयात हा रिपोर्ट. सौदी अरेबियात सापडला मोठा खजिना. पवित्र मदिना जवळ सापडली सोन्याची लंका. पेट्रोलला पर्याय ठरणार सोनं. जगभरातील देशांना कच्चं तेल विकून माला माल झालेल्या सौदी अरेबियाला आणखीन मोठी लॉटरी लागली आहे. इस्लाम धर्मियांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या मदिना शहराजवळ चक्क सोन्याच्या खाणी सापडल्या. सौदी जिओलॉजिकल सर्वेनं या बातमीला पुष्टी दिली. मदिना मशिदीजवळच्या आबा अल राहा परिसरात या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्याशिवाय अल फारा भागामध्ये तांब्याच्या 4 खाणीही सापडल्या. या खाणींमध्ये सुमारे 533 मिलियन डॉलरची गुंतवणूक होईल अशी सौदी सरकारला आशा आहे. त्यामुळे तब्बल 4,000 स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. आजमितीला सौदी अरेबियात सुमारे 5,300 खाणी आहेत. त्यातून मौल्यवान रत्न आणि किमती खडे उपलब्ध होतात. सौदी अरेबियाची सगळी अर्थव्यवस्था सध्या कच्च्या तेलाच्या विहिरींवर अवलंबून आहे, मात्र आता त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी विजन 2030 तयार केलं. त्यामध्ये पेट्रोलला पर्याय म्हणून खाण उद्योगात गुंतवणूक वाढवण्याचं धोरण त्यांनी आखलंय. आता मदिनाजवळ सापडलेल्या सोन्याच्या खाणींमुळे सौदीच्या अर्थव्यवस्थेला नवे पंख फुटण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे